ब्रेकनंतर तीच अतिशय दुःखद अशी बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशासाठी. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज पहाटे 5:07 अखेरचा श्वास घेतला. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. जाणता राजा प्रतिष्ठानचे जगदीश कदम आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेलेत. जगदीशजी, जाणता राजा उभं करणं, त्यानंतर त्याचे 1000हून जास्ती प्रयोग करणं हे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्यासोबत तुम्ही होतात, काय संपूर्ण आठवणी सांगाल? ही दुःखद घटना आपल्या सगळ्यांना आज पहाटे कळाली आणि हे नाव खर तर श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या संवेदचे स्वराज्यातले राजगड असो, रायगड असो, प्रतापगड असो, शिवनेरी, सिंधुदुर्ग यांच्यासारखे असंख्य गड किल्ले आणि या सर्वांशी एकजीव होऊन आपल्या रसाळ आणि लालित्यपूर्ण शैलीने शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात देणाऱ्या, एवढंच नव्हे तर घरातील गर्भवती माता भगिनींच्या गर्भापर्यंत शिवचरित्र पोहोचवणारे, आपल्या अमोद वक्तृत्वाने मराठी जनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री आणि राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणारे शब्द यज्ञकार बाबासाहेब, इतकेच नव्हे तर जाणताराजा महानाट्यासारख्या भव्य दिव्य कलेच्या माध्यमातून अखंड इस्तू हिंदुस्थानासोबत विदेशातही, कारण की मी त्याचा साक्षीदार आहे, 1002 कार्यक्रम लंडनच्या वेम्बली स्टेडियम वरती आम्ही केलेला होता. ते सगळे कलाकार घेऊन तिथे तो भव्य रंगमंच उभा करून लोकांसमोर ती जाणताराजा हिंदी मधला सादर केलेला. त्यानंतर अमेरिकेतही त्याचे प्रयोग झालेले. असा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहोचवणारे बाबासाहेब. पण आज काळाने कावा बदलला आणि एक ऐतिहासिक पर्व अनंतात विलीन झाले. आदरणीय बाबासाहेबांना महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने, माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी देतो आहे. यासोबत बाबासाहेबांच्या बद्दल जर सांगायचं म्हणलं तर अनेक वर्ष बाबासाहेबांबरोबर ती काम करताना एक गोष्ट लक्षात आली की जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, वन लाईफ वन मिशन, होय, एक जीवन एक ध्येय, एकच ध्येय हे डोळ्यासमोर ती ठेवून बाबासाहेबांनी अखंड जवळपास 92 वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनी त्यांना हे शिवचरित्राचं वेड लागलं आणि एका ध्याने वेड होऊन त्यांनी 92 अखंड केवळ शिवचरित्र, त्यातला अभ्यास आणि ते शिवचरित्र राज्यात नाही, देशात नाही, तर सर्व जगभर पोहोचवण्याचं कार्य हे बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. फारच क्वचित उदाहरणं आहेत की आपल्या आयुष्याचं ध्येय केवळ एकच ठेवून अशा पद्धतीने कार्य करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कृतीत पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांनी केलं, त्यांच्याशी संबंधातल्या अनेक आठवणी आठवतात. म्हणजे बाबासाहेब एका वाक्यात सांगायचं म्हटलं, बाबासाहेब हे आजही 17व्या शतकात आणि तेही 1630 ते 1680 याच काळात जगत होते. आपण सगळे 21व्या शतकात जगतोय, अनेक वेळेला आम्हाला त्यांना धरून ओढून 21व्या शतकात आणायला लागायचं, अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं जीवन होत. हे खूप सुंदर गोष्ट तुम्ही सांगितलीत की आपण 21व्या शतकात जगतो, मात्र बाबासाहेब हे 17व्या शतकामध्ये जगत होते. खूप धन्यवाद जगदीश कदमजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या खूप छान आठवणी सांगितल्यात. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे ट्विटरवरून. वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थानं शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातला उत्साह आणि ऊर्जा
नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारच नेहमी प्रेरणादायी आणि भारावून टाकणारं असंच होतं. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचं योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारं असंच आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत, ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणं अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, तसंच त्यांच्या कुटुंबियांना आणि अवघ्या महाराष्ट्राला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती, असं ट्विट केलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाबासाहेबांच्या मनातला उत्साह, ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, अभ्यास हे सारं नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारं होतं. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचं योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारं असंच आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत, इतिहास संशोधक, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणं हे सर्वांसाठीच दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थानं शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातला उत्साह, असं त्यांनी म्हटलंय बाबासाहेबांना. त्यांनी केलेला अभ्यास या सगळ्याच कौतुक करत नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज पहाटे 5:07 पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले काही दिवस उपचार सुरू असतानाच बाबासाहेबांच्या निधनाची आज सकाळीच बातमी आपल्यासमोर आली. त्यांचा परिचय जर पाहिला तर शिवचरित्रासोबतच त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, नाटकं लिहिली. बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्र यांचं नातं तर अतूटच. जाणता राजा या महानाट्याचे ते निर्माते, ज्याचे 1250+ अधिक प्रयोग झाले, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा झाले. 2019 पद्मविभूषण आणि 2015 महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. वेळ झाली इथे अगदी एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.